वाघाटी हे आषाढी एकादशीसाठी महत्त्वाचे फळ मानले जाते. द्वादशीचा उपवास सोडण्यासाठी याचा वापर केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशी आणि वाघाटी याचं नातं याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. आषाढी एकादशीला या फळाची भाजी केली जाते, म्हणूनच सध्या बाजारात याची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ताटात वाढली जाणारी वाघाटी हे फळ आता काळा ओघात नामशेष होत चालले आहे. शेताचा बांध परसबागेतील झाडावरील वाघाटीचा वेल आता सिमेंटच्या जंगलात दुर्मिळ झाला आहे. सध्या ग्रामीण भागात वाघाटीचा दर 100 ते 200 रुपये किलो दराने विकल्या गेले. पानंद ओढ्याच्या काठावर असणारी दाट झाडीत वाघाटीचे वेल फुलतात. इतर झाडावर वाढणाऱ्या वाघाटीच्या झडकट काटेरी वेलीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे वाघाटीचा वेल पुढील येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा, आषाढी एकादशी निमित्त त्याचे महत्व टिकावे आणि निसर्गातील अन्न साखळी अबाधित राहावी याकरिता वाघाटीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हा वेल आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाचा असून वर्षातून एकदा आषाढी एकादशीला हे फळ खाण्यामागे आयुर्वेदाचा विचार केला आहे. श्वास घेताना छाती आणि पोटाला जळजळणे, डोके आणि चेहऱ्यावरील आजार, चेतापेशीत तीव्र वेदना होणे, लहान मुलांमध्ये वाऱ्यामुळे निर्माण होणारी पोटदुखी, शरीराच्या कोणत्याही भागात कट सुटणे आणि दुखणे, विषारी द्रव पोटात गेल्यानंतर मळमळणे, ताप उतरणे, शरीराच्या विशिष्ट भागात सूज आल्यानंतर सर्दी खोकला, अनेक विषाणूजन्य आजार, याचबरोबर अनेक आजारांचा नाश होण्यासाठी वाघाटीची फळे, पाने आणि मुळे याचा वापर केला जातो. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रोड.